नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना ज्ञानगंगा सायन्स क्लासेस थ्री सिक्स्टी फाय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे पर्यावरणाच्या समस्या पर्यावरण म्हणजे काय तर सभोवतालच्या परिसराला पर्यावरण असे म्हणतात आणि या पर्यावरणामध्ये दोन घटक असतात ते दोन घटक म्हणजे एक सजीव आणि एक निर्जीव आहे तर पर्यावरणाच्या समस्या समजून घेत असताना वातावरण जलावरण मृदावरण हे सर्व पृथ्वीचे असे भाग आहेत जीवावरणातील सर्व सजीवांना असणाऱ्या गोष्टी आपल्याला पर्यावरणामधून मिळतात <coughs> तर पृथ्वीच्या या तीन विभागातील घटकांमध्ये असलेला जो काही परस्परावलंबन घटक आहे तर या परस्परावलंबन एकमेकातील देवाणघेवाण यामुळे निसर्गामधील समतोल राखले गेल्या कारणाने जरी वरीलपैकी बदल झाला तर सजीवावर परिणाम होतो जसे की वातावरणामध्ये जलावरणामध्ये मृदावरणामध्ये जर काही बदल जर झाला तर इथे राहत असलेल्या म्हणजे पृथ्वीवर वास्तव करून असलेल्या सजीवाच्या शरीरावरती विपरीत परिणाम होऊन येतो होत असतो इतकंच नसून या पृथ्वी तलावर असलेल्या प्रत्येक सजीवाच्या शरीरावर देखील बदल होऊ शकतो तर मानवाने पर्यावरणामध्ये ढवळाढवळ धुड़ निर्माण केल्या कारणाने पर्यावरणामध्ये समस्या निर्माण होत आहे तर स्थानिक व जागतिक स्तरावर देखील समस्या उद्भवत आहेत तर पर्यावरणामध्ये महत्त्वाचे ब बदल जसे की पर्यावरणामधील भौतिक बदल रासायनिक बदल जैविक गुणधर्मामधील बदल जे अनैच्छिक बदल बदल घडून येतात त्यास काय म्हणतात प्रदूषण असे म्हणतात बघा पर्यावरणामध्ये माणसाने पर्यावरणात विविध प्रकारचे ढवळाढवळ दोल निर्माण केल्या कारणाने कसली ढवळाढवळ दोल नंबर एक जसे की पर्यावरणात असलेले झाडे तोडल्या कारणाने जमिनीची धूप होत आहे पर्जन्यवृष्टी कमी होत आहे किंवा पावसाचे प्रमाण कमी होत आहे वन्यजीवसृष्टीच्या जीवाला धोका पडत आहे अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात जसे की भौतिक बदल जर आपण रासायनिक बदल उदाहरणामध्ये मोठमोठ्या कारखान्यामध्ये जे काही सांडपाणी आहे ते कारखान्यातील सांडपाणी किंवा जे काही धुरके आहेत हे थेट वातावरणामध्ये सोडल्या कारणाने वातावरणामध्ये काय होत आहे तर ते एक प्रकारचं प्रदूषण होत आहे हवेचे प्रदूषण होत आहे मातीचे प्रदूषण होत आहे आणि या हवेचे जर प्रदूषण जर झालं तर त्या परिसरामध्ये राहणारे जे काही वास्तव करून राहणारे लोक त्यांच्यावरती तर परिणाम होतोच परंतु जे काही एन्हायरमेंटलमधलं म्हणजे पर्यावरणामधलं जे काही वायू आहे या वायूमधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त होते आणि जर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जर कमी जर झाले तर मानवाच्या शरीरावरती म्हणजे सजीवावरती विविध प्रकारचा परिणाम होऊ शकतो तर पर्यावरणामध्ये जे काही अनैच्छिक बदल घडून आणतात त्यांना प्रदूषक म्हणतात मुख्यत्व करून प्रदूषणाचे दोन प्रकार आहेत नंबर एक आहे नाश पावणारे प्रदूषक आणि नंबर दोनच आहे नाश न पावणारे प्रदूषक ज्याला आपण डी डी टीचा वापर करणे जसे की आपण बघितलं नंबर एक नाश पावणारे जैविक प्रदूषक जसे की कागद आहे कागदास स्नेही म्हणतात कागद जर पर्यावरणामध्ये जर टाकलं तर काय होते तर ते पर्यावरणामध्ये मातीमध्ये विघटन पावते आणि त्यास आपण नाश पावणारे जैविक प्रदूषक असे देखील म्हणू शकतो तर नाश न पावणारे जैविक प्रदर्श प्रदूषक त्याचं जे काही योग्य एक्झाम्पल आहे ते म्हणजे -डी, डी डी टी आहे ज्याला आपण डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरो इथेन म्हणतो तर ह्या डी टीचा वापर करणे हे अत्यंत धोकादायक आहे तर डी डी टीचा वापर म्हणजे ज्याला आपण कीटकनाशिके म्हणतो शेतामध्ये आपण विविध रोगांना मारण्यासाठी किंवा सूक्ष्मजीवाला मारण्यासाठी त्या कीटकनाशकाचा वापर करतो कीटकनाशकाचा वापर केल्या कारणाने देखील हे एक काय आहे तर जैविक नाश न पावणारे प्रदूषक आहे ज्याला आपण बायोमॅग्निफिकेशन म्हणतो जैविक नाश न पावणारे प्रदूषिके जेव्हा अन्नसाखळीमध्ये शिरतात आणि अन्नसाखळीमध्ये प्रत्येक स्तरामध्ये त्याची तीव्रता वाढते त्यास काय म्हणतात बायोमॅग्निफिकेशन असे म्हणतात प्रदूषणाचे प्रकार आहेत नंबर एक दगडी कोळशाच्या ज्वलनाने ज्वलनाने देखील प्रदूषण निर्माण होते ज्वलनाच्या डिझेलने देखील काय डिझेलचे जर ज्वलन झाले पेट्रोलचे जर ज्वलन झाले तरी देखील प्रदूषण निर्माण होते तंबाखूचे ज्वलन झाल्याच्या नंतर देखील प्रदूषणाची निर्मिती होते त्याच्यानंतर टाकाऊ पदार्थाचे ज्वलन होत असताना देखील प्रदूषणाचे महत्त्व किंवा प्रदूषण होते तर अशा पद्धतीनं आपण पर्यावरणातील समस्या याविषयी माहिती मिळवलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या सभोवतालचा परिसर परिसरमध्ये व वावरत आहात किंवा तुमच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो स्वच्छ ठेवा चांगला ठेवा झाडे लावा त्याच्यानंतर जे काही परिसर योग्य ठेवल्याने आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि आपलं आरोग्य जर चांगलं जर असेल तर आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो तर यासाठी आपण दरवर्षी प्रत्येक व्यक्तीनं जर आपल्या घरात किंवा शेतात प्रत्येक व्यक्तीने जर झाडाचे रोपण केलं किंवा झाडे जर लावलं तर अशा समस्या उद्भवू शकत नाहीत तर आपण सर्वांनी आजच्या तासिकेमध्ये पर्यावरणातील समस्या याविषयी माहिती मिळवलं भरपूर समस्या आहेत तर या सगळ्या समस्यांपैकी एक महत्त्वाच्या समस्येविषयी आपण माहिती मिळवलं ज्याला आपण डी डी टी म्हणतो तर यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये तोपर्यंत माझ्या सर्वांना नमस्कार जय हिंद